भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये एका शायरनं असं म्हटलेलं आहे, तुम्हारी हर एक समस्या का मैं मुकम्मल समाधान हूँ, तुम्हारी हर एक समस्या का मैं मुकम्मल समाधान हूँ, मुझे पढ़ लेना मैं भारत का संविधान हूँ। भारतीय संविधानाचं हे वर्णन एका शायरनं केलेलं आहे। या दोनच वाक्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमच्या प्रत्येक समस्येचं मी एक समाधान आहे, पण मला तुम्हाला वाचावं लागेल। आणि प्रॉब्लेम हाच आहे की आपण त्याला वाचत नाही। ग्रॅन्युअल ऑस्टिनसारख्या पाश्चात्य विचारवंताने भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की भारताचं संविधान हे राष्ट्राची कोनशिला आहे। त्यांचं पुस्तकच आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ए कॉर्नर स्टोन ऑफ नेशन। अर्थातच या कोनशिलेकडे आपण लक्षच देत नाही आहे आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक समस्येचं आपल्याला उत्तरच सापडत नाही। भारतामधली जी सगळ्यात मोठी समस्या आहे, ज्याला अनेक प्रश्नांनी घेरलेलं आहे, ती समस्या आहे भारतातली शेती। आणि म्हणूनच भारतामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। परंतु शेतकऱ्यांचं समाधान भारतीय संविधानामध्ये केलेलं आहे का, हा खरा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे की पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते आणि पंजाबराव देशमुख सहकारी असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील टीका केलेली होती। ते म्हणाले होते की या भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी काहीच आणलेलं नाही। परंतु ज्यावेळेस खरोखरच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला आणि भारताचं संविधान वाचलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं की भारताच्या संविधानामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय आणलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1927 मुंबईच्या विधिमंडळावरती नियुक्ती झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अर्थसंकल्पावरती भाषण केलेलं होतं, ते पहिलं भाषणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतीचं भाषण होतं। त्यानंतर आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात मोठा मोर्चा मुंबई विधिमंडळावरती शेतकऱ्यांनी काढलेला होता। याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेलं होतं शेतींच्या संदर्भामध्ये, ते आंदोलन जवळपास 7 सुरू होतं। हे शेती संबंधातलं सगळ्यात मोठं आंदोलन आजच्या इतिहासामधलं आहे। आपल्याला माहिती आहे की पंजाबच्या शेतकऱ्यांनी 1 आंदोलन केलं, त्याच्या अगोदर काही शेतकऱ्यांच्या समस्येला घेऊन आंदोलनं झाली। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आंदोलन जे आहे ते दीर्घकाळ चाललं आणि ते जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन ठरलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला इथपर्यंतच ते मर्यादित राहिलेले नाहीत, तर 1951 त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये देखील शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मांडलेला होता। आणि शेतकऱ्यांचा प्रश्न कशा पद्धतीने शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन सोडवणार आहे याचा उल्लेख स्पष्टपणानं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केलेला होता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे हा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकींच्या जाहीरनाम्यामध्ये होता। शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची जर सत्ता भारतामध्ये आली तर आम्ही शेतीचं राष्ट्रीयकरण करू असा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेला होता। परंतु हा जाहीरनामाच आपण काढून वाचत नाही, त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं हे आपल्या लक्षातच येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शेतीला आम्ही उद्योगाचा दर्जा देऊ, शेतीला उद्योगाचा दर्जा दिला तरच शेती आणि शेतकरी टिकून राहील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणून शेती ही एक लिमिटेड कंपनी असेल, कारण तिथून काहीतरी प्रोडक्शन निघतं आणि प्रोडक्शन करणारी प्रत्येक गोष्ट किंवा त्याला कंपनीचा दर्जा दिला गेला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच त्यांनी शेतीला कंपनीचा दर्जा देण्याचं ठरवलेलं होतं। शेतकऱ्याला एकदा उद्योजकाचा दर्जा दिला तर तो उद्योगपती म्हणून जगभरामध्ये मिरवेल अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती। आणि उद्योगपती म्हटल्यानंतर त्याचं स्टँडर्ड वेगळं राहील। आज शेती म्हटलं की आपल्याला असं वाटतं नको, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याला उद्योगाचा दर्जा द्यायचा होता आणि एक उद्योगपती म्हणून शेतकऱ्यांना समोर आणायचं होतं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विचारांना आपण ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काही प्रयत्नही केलेले नाहीत। आज कुठल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा मुद्दा दिसणार नाही। ते ब्लॅक मनीवर बोलतील, ते करप्शनवर बोलतील, ते नक्षलवादावरती बोलतील, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते बोलणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायचे हा देखील मुद्दा ते पुढे आणणार नाहीत। आपण सगळ्या निवडणुकीमधले भाषणं आता काढून बघा किंवा ऐकत चला, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणीही बोलत नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत, शेतकरी आत्महत्या का करत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय पर्याय आहे, या कुठल्याही गोष्टीवरती कोणताही राजकीय पक्ष, कोणताही राजकीय नेता बोलताना आपल्याला दिसत नाही।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे नेते होते ज्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न थेट निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्येच मांडलेला होता. पुढे जाऊन ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना राज्यघटनेमध्ये कशा पद्धतीचं प्रोटेक्शन दिलेलं आहे ते देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. आपण जर भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामधलं कलम 48 काढून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेती, शेतकरी आणि पशुसंवर्धन या बाबतीमध्ये काय तरतूद केलेली आहे. खरं तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे भारतावरती स्वर्ग निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आपण जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या देशामध्ये लागू केले तर भारताचा स्वर्ग होईल असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. इतके चांगले प्रिन्सिपल्स हे आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीच्या अनुषंगाने बोलताना असं म्हटलेलं आहे की शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. हे तर आपण त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच बघितलं, परंतु राज्यघटनेमध्ये ते असं म्हणतायत की शेतीला जे काही पूरक अशा प्रकारची साधनं लागतात ही सगळी साधनं देणं हे सरकारचं कर्तव्य असेल. सरकारनं काय केलं पाहिजे, सरकारनं शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं पाहिजे, मोफत दिलं पाहिजे. आधुनिक यंत्र जी आहेत ही सगळी आधुनिक यंत्रणा ही सरकारला पुरवली पाहिजे. आधुनिक यंत्र जी आहेत ही सगळी यंत्र सरकारने शेतकऱ्यांना पुरवली पाहिजेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच शेती आधुनिक पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. आणि ते म्हणतात की शेतकऱ्याला शेती आधुनिक पद्धतीने करता यावी यासाठी जे काही नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये येणार आहे हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ती पोहोचवण्याची जबाबदारी ही सरकारची असेल. आणि जोपर्यंत सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत शेतीला आधुनिक आपल्याला करता येणार नाही. हा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये टाकला आणि सरकारवरती जबाबदारी टाकली की बी बियाणं आणि आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञान हे पुरवणं सरकारचं काम असेल, शेतकरी ते विकत घेऊ शकणार नाहीत. त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की शेतकऱ्यांचे जे काही पशु आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत किंवा जे काही पशुधन आहे याचं प्रोटेक्शन करणं देखील सरकारची जबाबदारी असेल. इतका बारकाईने विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर जे काही जंगलं आहेत, जे काही चराऊ क्षेत्र आहेत याचं देखील प्रोटेक्शन सरकारनं केलं पाहिजे हा देखील मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलम 48 टाकला. नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कलम 48 काय म्हणतायत, या कलमाचं नेमकं शीर्षक काय आहे हे आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 कलम 48 या कलमाचं जे शीर्षक आहे ते आहे कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्रत व्यवस्था लावणे. पुढे असं म्हटलेलं आहे की आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता उपाययोजना करील. हे कोण करेल तर ही सरकारची जबाबदारी असेल. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये टाकलं आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जर भारतामध्ये लागू झाले तर भारतावरती एक वेगळ्या प्रकारचा स्वर्ग तयार होईल असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. शेतकऱ्यांनी या कलमाचा विचार करणं गरजेचं आहे आणि या कलमाचा विचार करून जे सरकार काम करेल त्याच सरकारला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण हेही बघितलं पाहिजे की आपल्याकडे जो पक्ष मतदान मागायला येतो आहे त्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कलम 48 उल्लेख आहे का. आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामध्ये केलेल्या तरतुदीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.